हेलो। हाँ हाँ, पहिला क्वेश्चन, चंद्रयान एक केव्हा सोडली त्याची तारीख? अच्छा, हाँ भूगोलावर विचारण्यात आलेला. हाँ, त्याच्यानंतर 16 ऑगस्ट ला कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचा स्वातंत्र्य दिन होते? ओके, केंद्रशासित प्रदेश म्हणजे आपल्या 7 केंद्रशासित प्रदेशातलाच हो, ना. ठीक आहे. कोणत्या प्लेयरला डिसेंबर 2018 मध्ये वाइल्ड कार्ड भेटलं? अच्छा, चौथा एमपीएससीचं मुख्यालय? एमपीसीचं मुख्यालय कुठे आहे म्हणून ऑप्शन काय होते? पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद. अच्छा, नेक्स्ट. पहिले निवडणूक आयुक्त? पहिले निवडणूक आयुक्त. ओके, नेक्स्ट. कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था? कृत्रिम बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता संस्था संस्था. काय विचारलं, स्पॉट विचारलं का? भारतातील होतं का जगातील होतं ते तर नाही माहित, पण होतं हाँ, ते चेक करता तुम्ही युट्यूब आपल्या याच्यावर टाकून, गुगलवर कुठं ओके ओके. बनवण्यात आले, म्हणजे पुणे, मुंबई, हैदराबाद का बँगलोर. अच्छा, त्याच्यानंतर वडगावचा तह. वडगावचा तह. कोणत्या युद्धाच्या दरम्यान झाला. हा अच्छा, नेक्स्ट. त्याच्यानंतर फ्लोरा फ्लोरा कायच्यासाठी आहे? वनस्पतीसाठी, प्राण्यासाठी, फ्लोरा अँड फॉना मधला तो प्रश्न आहे, अर्धा विचारण्यात आलेला असेल. कशात ना? फ्लोरा अँड फॉना हा तेच आहे. विज्ञानामधला. त्याच्यानंतर एक याच्याविषयी क्वेश्चन होता, ज्याच फक्त ही माहिती आहे मला, स्पेलिंग हा, काय आहे बघ, SFOOTI. त्याच्यावर एक क्वेश्चन विचारला होता, काय होता तो मला नाही येईल, खूप लंबा क्वेश्चन होता. अच्छा, आणखी. उभय पक्षी युद्ध अभ्यास उभय पक्षी युद्ध अभ्यास नेक्स्ट काय कोणत्या होतं त्याच्या देशादरम्यान समोर? झाला? अच्छा, हां, नेक्स्ट. त्याच्यानंतर ते आरशामध्ये प्रतिबिंब उलट दिसते कशामुळे? परावर्तन, परिवर्तन, परावलंबन, असे काहीतरी ऑप्शन होते त्याच्यात. अच्छा, म्हणजे भारत, मिरर इमेज संदर्भातला आहे. हा त्याच्यानंतर भारत रशिया आर्थिक संवाद कोणत्या ठिकाणी झाला होता? दिल्लीमध्ये झाला होता, मुंबईमध्ये झाला होता का फ्रान्समध्ये झाला होता, पॅरिसमध्ये झाला होता, असे काहीतरी ऑप्शन होते ते. ओके, नेक्स्ट. भारत रशिया आर्थिक संवाद. त्याच्यानंतर मराठीचे नाव विचारले होते, एक हा, मराठी होतं, त्याच्यानंतर वेगळे संदिग्ध अशा टाईप मध्ये काहीतरी मराठीचे चार पाच नाव होते, चार नाव होते, त्याच्यातलं मराठीला वापरण्यात आलेलं जुलं कोणतं असं नाव आहे जे वापरण्यात नव्हतं आलं, म्हणजे जे मराठीचं नाव नव्हतं, असं क्वेश्चन होतं. मराठीचे नाव विचारण्यात आले म्हणजे भाषा ज्ञानावर आधारित प्रश्न विचारण्यात आलेला होता तो. हा त्याच्यानंतरचा क्वेश्चन होता, पद्मा सुरेश तळवळकर संगीतातले आहे पण कोणत्या संगीतासाठी त्या प्रसिद्ध होत्या? सितारसाठी होत्या का आपल्या याच्यासाठी होत्या काय म्हणतात, हार्मोनियम टाईप मध्ये? असे 3-4 क्वेश्चन होते. कोणाबद्दल? पद्मा सुरेश तळवळकर. अच्छा, ठीक आहे ठीक आहे. म्हणजे त्याचं क्षेत्र विचारण्यात आलं, क्षेत्रामधले डीप विचारण्यात आलं की कोणत्या वाद्यासाठी प्रसिद्ध आहे म्हणून. नेक्स्ट. त्याच्यानंतर 2018 साहित्य आणि शिक्षण या दोघांना किती पद्मश्री अवॉर्ड देण्यात आले? पद्मश्री अवॉर्ड. अच्छा, साहित्य आणि शिक्षणामध्ये किती पद्मश्री अवॉर्ड देण्यात आले 2017 मध्ये? अच्छा, 2018-18 मध्ये. ओके, साहित्य आणि शिक्षण या दोन क्षेत्रात किती अवॉर्ड गेले? त्याच्यानंतरचा होता 2000 बुद्धिबळासाठीचा देण्यात आलेला कोणतं तरी काहीतरी नाव होतं, कोणाला देण्यात आलं होतं का महाराष्ट्रातून? अच्छा, महाराष्ट्रातलं विचारण्यात आलेलं होतं. महाराष्ट्रात 2000 बुद्धिबळ पटू म्हणून कोणाला तरी काहीतरी अवॉर्ड देण्यात आला होता, मी विश्वनाथ आनंद मारला. अच्छा, हां, त्याच्यानंतर एक असा चिल्लर प्रश्न होता, सर्वाधिक कमी उष्णता कशात असू शकते किंवा
कमी जलग्राही काय आहे का असं असं काहीतरी होतं तो वेगळाच विचारलं होतं. ऑप्शन वर चार होते, पेट्रोल, अल्कोहोल, लाकूड आणि आपला हा होता कोळसा. अच्छा अच्छा सर्वात ज्वालाग्रही कोणता पदार्थ आहे? नाही नाही सर्वात कमी ज्वालाग्रही कोणता पदार्थ आहे अशा टाइप मध्ये काहीतरी होता तो पक्क्यात नाही सांगू शकत काय आता. हा आणखी जीकेचे होते ना, म्हणजे जीकेचे संपले ना आता. हा जीकेचे संपले. हा आणखी आठवले काय? आणखी नाही बाकी तर नाही आठवत. बरोबर. आता मराठी इंग्लिशचं स्वरूप कसं होतं? मराठी इंग्लिश तर असं समजा का त्या म्हणी होते तीन. हा मन आठवते का कोणती? मन हो हो अशा एकदम चिल्लर सरकईच नाही मी लक्षात नाही ठेवलं डोक्यातून नाही घातलं ते धाकली मूठ सव्वा लाखाची म्हणजे काय. हा हा हे काय प्रश्न आहे काय? सगळे लोक मुठीत ठेवायचे, सगळ्यांना आपल्या हाताखाली ठेवायचं, पैसा असेल तर सगळे मागे धावते का आपले हे कोणाला सांगू नये. आपली संपत्ती कोणाला सांगू नये. आपलं पहिलंच ऑप्शन होत ते का बा आपला जो कमीपणा आहे तो झाकून ठेवणे. असे एकदम चिल्लर होते ते त्याच्यामुळं ते तेवढं लक्षात नाही लक्ष नाही दिलं. आणि मराठी दुसरी म्हणजे जे टॉपिक आहे आपल्या सिलेबस नुसार त्या टॉपिक वर कमी जास्त मनीवर तीन तर असे कशावर किती होते प्रश्न ते सांग ना. मी फुल जिकेतलं घेऊन आलो डोक्यात त्याच्यामुळे बाकीचं मी काहीच नाही टाकलं सर. स्पेलिंग विचारले होते इंग्लिश मध्ये? स्पेलिंग विचारले होते ना इंग्लिश मध्ये असं म्हणतात? नाही फिल इन द ब्लँक्स मध्ये स्पेलिंग विचारले त्यांना म्हणजे कसं केलं त्यांनी. एक जागा दिली आता वन पॅसेंजर इन अदर डायरेक्शन तर पॅसेंजर डायरेक्शन दोन शब्द गायब केले. ब्लँक मध्ये पॅसेंजर आणि डायरेक्शन दोन शब्द टाकायचे होते पण पॅसेंजरचं पहिल्या दोन्हीच्या स्पेलिंग चुकवलं होतं आणि डायरेक्शनचं शेवटच्या दोन्हीच्या स्पेलिंग चुकवलं होतं तर मग फक्त एका याच्यात बरोबर होते करून त्यांनी ऍडजस्टमेंट केली. अच्छा अच्छा. आणि रिझनिंगचं काय आठवते का कोणत्या स्वरूपाचे प्रश्न होते कोणत्या टॉपिक वर? रिझनिंग मध्ये पहिले तर दोन आकृत्या दिल्या त्यांनी. कुठलं स्वरूप होतं त्याच्यानंतर? मॅथ आणि काहीच नाही नॉर्मल एकदमच चिल्लर आकृती मिरर होती काहीच नव्हती. अच्छा अच्छा. पहिला डब्बा दुसऱ्या डब्यात ते चेंज होऊन राहिली. तिसऱ्या डब्यात चेंज झाली तर चौथ्या डब्यात कोणती आकृती? अच्छा अच्छा. हा त्याच्यानंतर मॅथ आणि रिझनिंग जॉईंटच होते. मॅथचा कोणता असा टॉपिक की ज्याच्यावर आठवणारा प्रश्न असेल? रेल्वेचा विचारला होता. रेल्वेचा? अच्छा अच्छा. 100 मीटरची रेल्वे एका खांबाला 3 सेकंदात ओलांडते. हा तर 160 मीटर बोगद्याला ओलांडण्यासाठी किती वेळ लागा? अच्छा अच्छा. हा हा. ऑप्शन होते 9 सेकंद, 4.7 सेकंद, 5 सेकंद आणि जवळपास ते कोणतं तुम्हाला आठवत नाही. अच्छा अच्छा. आणखी काडकाम वेगावर नंतर काडकाम वेगावर होतं का? हो काडकाम वेगावर दुसरं होतं नाही नळ आणि टाकीवर होतं. अच्छा अच्छा. नळ आणि टाकीवर कसं कोणत्या स्वरूपात? एक नळ चालू केला तो टाकी एवढ्या एवढ्या वेळात भरते. दुसरा नळ चालू केला तर तेवढ्या तासात तरी काम होते. तर दोन्ही नळ चालू केले तर टाकीला भरायला किती वेळ लागेल? अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे ते काडकाम वेगाशी रिलेटेड असणारच क्वेश्चन आहे तो. हा हा. सेम वाला. हो. आणखी त्याच्यानंतर मग 4 ते 5 प्रश्न असेच होते का बा ते मायनस मध्ये दाखवले थोडस कठीण केले होते त्यांनी म्हणजे 119 नंतरची संख्या दिली म्हणजे नाही 229 229 नंतर त्याच्यातून 27 मायनस केले.
मग 24 मायनस केले आलेल्या संख्यातून, पुन्हा आलेल्या संख्यातून अशी सिरीज थोडीशी लंबी घेतली होती 5 ते 6 अंकांची. डिफरन्स वाली, हा डिफरन्स वाली म्हणजे जे सिक्वेन्स आहे डिफरन्स मध्ये जे येतं मध्ये मध्ये ते. हा हा हा, त्याच्यावर होते 3 गणित. नॉर्मल टक्केवारीवर होते का? टक्केवारीवर, टक्केवारीवर हो एक होतं आपल्या पर्सेंटेजवर एक होतं का बा, एका जणाची काहीतरी पेमेंट होती त्याच्यातून त्यांना 20% खर्चले आणि राहिलेल्या पैशातून पुन्हा 80% खर्चले. त्याच्यापाशी 80 रुपये राहिले तर त्याची पेमेंट किती होती? अच्छा अच्छा, म्हणजे पेमेंट दिला नाही आणि खर्च दिला आणि शेवटले रिमेनिंग अमाऊंट म्हणजे दिली होती. टॉपिक सांगा तुम्ही, टॉपिक असेल तर मी सांगतो. टॉपिक संख्या पद्धतीवर काय होतं मग, जे काही संख्या पद्धती रिजनिंग मधलेच विचारलेले असेल है की नाही? त्याच्यात एलसीएम एचसीएफ तर विचारलं जात नाही सध्या ते, है की नाही? आणि सरळ व्याजावर चक्रवाढ व्याजावर होतं का? एक नाही, म्हणजे हार्ड क्वेश्चन नव्हतेच काहीच नाही का? एकंदरीत स्वरूप स्वरूप कसं अभ्यास जस्ट पॅट केलाय ना तो जरी पेपर लागला तू 200 मार्क असे घेऊन जाते. कट ऑफ किती लागण्याची शक्यता आहे मग जवळपास? नाही वाटत 180 च्या 178 नाही घेणार पण 180 च्या समोर हमकाच आहे. अच्छा अच्छा, मराठी 190 पर्यंत चालला जाईल, 190 च्या समोर जाऊ शकते. जिके कसं देईल, फक्त जिके हार्ड होतं बाकीचं नॉर्मल होतं, बाकी 5 नाही लागत. अच्छा अच्छा, नाहीच्या बरोबर ना समास विचारला ना आपलं हे याच्यावर पैसे नाही घुसले, फक्त मनी शब्द असे तसे वरचे खालचे, त्याच्यानंतर क्रियापद ओळखा म्हणे. क्रियापद ओळखा? हा, मी राजू रोज खेळायला जातो याच्यातलं क्रियापद ओळखा म्हणे. प्रकार वगैरे नाही काहीच नाही. क्रियापद ओळखाचे क्वेश्चन किती? 3. त्याच्यानंतर कर्म ओळखाचे 2. असेच क्वेश्चन होते, 5 इथं झाले, म्हणी आले 3 8. अलंकार वृत्त सोपासाच होता एकदम. अलंकार वृत्त होते का? काहीच नाही, अलंकार नाही, वृत्त नाही, काहीच नाही. म्हणजे पेपर जवळपास एकदम सोपा होता, नॉर्मल होता. नॉर्मल नेऊन आहेत त्याच्यापेक्षा खाली लागते सर ते. म्हणजे कोणत्याही टॉपिकचा एकदम एकदमच नॉर्मल भाग त्यांनी विचारलेला आहे का नाही? जीके मध्ये थोडं करंट अफेअर्स आणि जीके आलं त्यांना पेपर काढला. जीके आलं, हा बरोबर बरोबर. मॅथ पूर्णच जाते, मॅथ तर पूर्ण असा खाली नाही जात, पूर्ण म्हणजे पूर्ण 25 पैकी 25 येते. मराठी मराठी पूर्णच येते आणि इंग्लिश एवढं लोकल आहे, फक्त जीके आहे ना थोडस हार्ड आहे जो कंटिन्यू मध्ये असेल. 3 ते. अच्छा अच्छा,